नमस्कार मंडळी, बीबीसी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. माझ्या शेतकरी बापाला जेव्हा केव्हा सातबारा काढायचा असायचा त्यावेळेस त्यांना तलाठी कार्यालयात खेटे घालावं लागायचे. पण आता आपल्या पिढीला तलाठी कार्यालयात खेटे घालण्याची अजिबात गरज नाहीये. तुम्ही घर बसल्या अवघ्या 5 मिनिटात डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा डाऊनलोड करू शकता. म्हणजे मी आता ज्या मोबाईलवर शूट करतोय त्या मोबाईलमध्ये मी माझ्या वडिलांचा सातबारा फक्त 5 मिनिटात डाऊनलोड केलाय. ते कसं, तर ते आता आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. या व्हिडिओत आपण डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा, तो कसा वाचायचा आणि तो सरकारी योजनांसाठी ग्राह्य धरला जातो का याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. स्वागत आहे तुमचं गावाकडची गोष्ट क्रमांक 4 मध्ये. सातबारा काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला गुगलवर bhulkh.mahabumi.gov.in म्हणजेच bhulekh.mahabumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसुली विभागाची वेबसाईट ओपन होईल. या वेबसाईटवर उजवीकडे तुम्हाला डिजिटली साइन्ड सातबारा किंवा डिजिटल स्वाक्षरित सातबारा पाहण्यासाठी इथं क्लिक करा हा पर्याय दिसेल. या पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यास आपला सातबारा नावाचं एक पेज तुमच्यासमोर ओपन होईल. ते पेज तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही जर आधीच्या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर लॉग इन आय डी आणि पासवर्ड वापरून तुम्ही या साईटवरील सेवांचा लाभ घेऊ शकता. पण जर तुम्ही पहिल्यांदाच नवीन सातबारा काढण्यासाठी इथं आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला न्यू यूजर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करायचं आहे. एकदा का तुम्ही या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल. यामध्ये तुम्हाला सुरुवातीला पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजेच वैयक्तिक माहिती द्यायची आहे. जसं की तुमचं नाव, मधलं नाव आणि आडनाव सांगायचं आहे. त्यानंतर जेंडर म्हणजेच मेल आहे की फिमेल, नॅशनॅलिटी म्हणजेच राष्ट्रीयत्व आणि त्यानंतर मोबाईल नंबर द्यायचा आहे. त्यानंतर ऑक्युपेशनमध्ये तुम्ही काय करता ते सांगायचं आहे. जसं की बिझनेस करता, सर्व्हिस करता की इतर काही करता ही माहिती द्यायची आहे. यानंतर मेल आय डी आणि जन्मतारीख लिहायची आहे. वैयक्तिक माहिती भरून झाल्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला तुमच्या पत्त्याविषयीची माहिती सांगायची आहे. यामध्ये फ्लॅट नंबर म्हणजे तुमचा घर क्रमांक, फ्लोअर नंबर म्हणजे तुम्ही गावाकडे राहत असेल तर ग्राउंड फ्लोअर किंवा फर्स्ट फ्लोअर त्याच्यानुसार तुम्ही माहिती लिहू शकता. बिल्डिंग नेम म्हणजेच घरावर काही नाव असेल तर ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकला की जिल्हा आणि राज्याचं नाव आपोआप त्या फॉर्मवर येतं. समजा आता मी माझा पिनकोड 44 32 04 टाकला की तिथं माझा जिल्हा बुलढाणा आणि राज्याचं नाव महाराष्ट्र हे आपोआप त्या फॉर्मवर आल्याचं तुम्हाला दिसून येईल. पुढे स्ट्रीट रोड म्हणजे गल्लीचं नाव, लोकेशन गावाचं नाव आणि सिटी एरिया म्हणजे तालुक्याचं नाव टाकायचं आहे. ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन आय डी तयार करायचा आहे. समजा मी Shrikant@1996 हा लॉग इन आय डी टाकला तर त्यानंतर चेक अवेलेबिलिटी या पर्यायावर क्लिक करून तो आय डी ऑलरेडी अस्तित्वात आहे की नाही हे बघावं लागणार आहे. तो जर अस्तित्वात नसेल तर त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 4 ते 5 प्रश्न तिथं आहेत, ते जे सोपे आहेत त्यापैकी एका प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. जसं की मी माझ्या वडिलांच्या नावामधील मधलं नाव हा प्रश्न निवडला आहे आणि त्याचं उत्तर दिलं आहे. त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाईप करायचा आहे. तर कॅप्चा ही भानगड नेमकी काय आहे, तर तुम्ही ज्या मशीनवर फॉर्म भरता म्हणजे कॉम्प्युटरवर भरत असाल, मोबाईलवर भरत असाल, तर त्या मशीनला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही यंत्र नाही आहात, तुम्ही माणूस आहात. तर त्याच्यासाठी कॅप्चामध्ये जे काही आकडे दिसतात ते तुम्हाला समोरच्या रकान्यात जशीच्या तशी लिहायची आहे. हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला सबमिट बटन दाबायचं आहे. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर रजिस्ट्रेशन कम्प्लीट असा मेसेज येईल. तिथं तुम्हाला क्लिक हेअर या पर्यायावर क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही या पर्यायावर क्लिक कराल त्यावेळेस तुम्ही पुन्हा एकदा सातबाराच्या पेजवर वापस जाल. तिथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना टाकलेलं युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि परत लॉग इन करायचं आहे. त्यानंतर डिजिटल स्वाक्षरित सातबारा असं शीर्षक असलेलं पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजमध्ये सगळ्यात शेवटी एक सूचना दिलेली आहे. ₹15 विल बी चार्ज फॉर डाउनलोड ऑफ एव्हरी सातबारा. दिस अमाऊंट विल बी डिडक्टेड फ्रॉम अवेलेबल बॅलन्स. म्हणजेच सातबाऱ्यासाठी तुम्हाला ₹15 चार्ज केले जातील आणि ते तुमच्या उपलब्ध बॅलन्समधून कापले जातील. आता आपण नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळं आपल्या खात्यात काही बॅलन्स नसतात. त्यामुळं सगळ्यात आधी आपल्याला आपल्या खात्यात पैसे जमा करणं गरजेचं असतं. ते कसं करायचं, तर खाली असलेल्या रिचार्ज अकाउंट या पर्यायावर क्लिक करायचं. त्यानंतर हे पैसे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा भीम ॲप त्याद्वारे आपण जमा करू शकतो. तसे वेगवेगळे पर्यायसुद्धा इथं दिलेले आहेत. आता माझ्याकडे भीम ॲप आहे त्यामुळे मी माझा भीम UPI ID टाकून माझे पैसे जमा केले. त्यानंतर डिजिटल सातबाऱ्याच्या फॉर्मवर तुम्ही गेला तर तुम्हाला तिथे तुमच्या खात्यात ₹15 बॅलन्स असल्याचं दिसेल. आता डिजिटल सहीचा सातबारा मिळवण्यासाठी तुम्हाला फॉर्मवर दिलेली माहिती भरायची आहे. यात तुमच्या जिल्ह्याचं नाव, तालुक्याचं नाव, गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर सर्वे किंवा गट नंबर टाकायचा आहे. आता समजा मी माझा गट नंबर 20 टाकला की त्याच्या खाली जो पर्याय आहे
त्याच्यावर या गट नंबरचा सातबारा डिजिटल साईन सातबारा उपलब्ध आहे की नाही हे सिस्टीम चेक करतं. मी 20 नंबर गट नंबर टाकला, पुन्हा ज्यावेळेस मी खाली त्या पर्यायावर क्लिक केलं त्यावेळेस 20 नंबर तिथं अवेलेबल असल्याचं मला दिसून आलं. याचा अर्थ 20 नंबरचा सातबारा, 20 नंबर या गट क्रमांकाचा त्या गावचा सातबारा अवेलेबल आहे. आता ज्यावेळेस मी या पर्यायावर क्लिक करेल त्यावेळेस सगळ्यात खाली तिथं डाउनलोड ऑप्शन हा पर्याय येईल, त्या पर्यायावर तुम्ही क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की डाउनलोड केलेला सातबारा हा तुमच्यासमोर ओपन झालेला आहे. मी माझ्या वडिलांचा जो काही डिजिटली स्वाक्षरीतला सातबारा आहे हा डाउनलोड केलेला तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या सातबाऱ्यावर स्पष्ट लिहिलं आहे की 9 एप्रिल 2019 सातबारा डिजिटल स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही, म्हणजेच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी हा सातबारा तुम्ही अधिकृतरित्या वापरू शकता. आत्ता आपण जो डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा डाउनलोड केला तो तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. सातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि त्यानंतर गाव नमुना 12 दिलेला असतो. गाव नमुना 7 मध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्यापैकी किती जमिनीवर त्याचा अधिकार आहे हे नमूद केलं असतं. यामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत शेतकऱ्याची जमीन येते ते नमूद केलं असतं. आता तुम्ही आमच्या सातबाऱ्यावर पाहू शकता की भोगवटाधार वर्ग 1 या भूधारणा पद्धती अंतर्गत आमची जमीन येते. त्यामुळे आता आपण पाहूया की भूधारणा पद्धतीचे किती प्रकार पडतात. भूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात. यामध्ये भोगवटाधार वर्ग 1 या पद्धतीत अशा जमिनी येतात ज्यांचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच्या जमिनीचा मालक असतो. भोगवटाधार वर्ग 2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध असतात, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर करता येत नाही. यामध्ये देवस्थान इनाम जमिनी, भूमिहीन शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी इत्यादी जमिनींचा समावेश असतो. तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या सरकार या प्रवर्गात मोडतात, या जमिनी सरकारी मालकीच्या असतात. चौथ्या प्रकारात सरकारी पट्टेदार या जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या जमिनी पण भाडेतत्वावर दिलेल्या असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वावर दिल्या जातात. सातबारा हा ढोबळमानानं 3 प्रकारात विभागलेला असतो. यात शेताचं नाव, भोगवटादाराचं नाव व क्षेत्र आणि शेवटी खाते क्रमांक असतो. शेताच्या नावासमोर शेताला ठराविक नाव दिलेलं असेल तर ते इथं नमूद केलेलं असतं. त्याच्या अंतर्गत तुमच्याकडे किती जमीन आहे, त्या जमिनीचं क्षेत्र हेक्टार आरमध्ये दिलेलं असतं. नंतर ती जमीन जिरायती आहे, बागायती आहे की दुसऱ्या एखाद्या प्रकारात मोडते ते सांगितलेलं असतं. त्याच्यानंतर खाली एकूण क्षेत्र किती आहे हे सांगितलेलं असतं. त्याच्याही खाली नंतर पोट खराब म्हणजेच लागवडीस अयोग्य अशा जमिनींची माहिती दिलेली असते. त्यानंतर भोगवटाधाराचं नाव म्हणजेच ती जमीन कुणाच्या मालकीची आहे ते सांगितलेलं असतं. आता आमच्या सातबाऱ्यावर फकीरबा बंगाळे यांच्या नावावर 1.26 हेक्टर आर म्हणजेच 126 गुंठे शेती आहे हे तुम्ही इथं पाहू शकता. त्यासमोर या जमिनीवर किती कर म्हणजेच शेतसारा आकारला जातो ते सांगितलेलं असतं. तिसऱ्या रकान्यात खाते क्रमांक असतो. त्यात दिलेला खाते क्रमांक हा गाव नमुना 8 साठेचा खाते क्रमांक असतो. या भागात तुमच्यावर कर्जाचा बोजा आहे का, तुमच्याकडे विहीर असेल, आंबे असेल तर त्यावर कुणाचा हक्क आहे हे सांगितलेलं असतं. जसं की आमच्या सातबाऱ्यावर आंब्याच्या झाडावर 3 जणांचा हक्क असल्याचं नमूद केलेलं आहे. त्यानंतर खालच्या भागात गाव नमुना 12 दिलेला असतो. गाव नमुना 12 म्हणजे पिकांची नोंदवही असते. यात तुम्ही कोणत्या वर्षी कोणती पिकं घेतली, ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा कोणता स्रोत वापरला हे नमूद केलेलं असतं. मंडळी, आपण डिजिटल सातबारा डाउनलोड केला आणि तो वाचला पण, हे सगळं शक्य झालं कारण महाराष्ट्र सरकारचा महसूल विभाग यासाठी ई फेरफार प्रकल्प नावाची मोहीम राबवत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना 7, 12, 8 फेरफार अशी जमिनी संबंधीचे अनेक कागदपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेण्याकरता आम्ही या प्रकल्पाचे समन्वयक, राज्य समन्वयक रामदास जगताप यांच्याशी संपर्क साधला. बघूयात ते काय म्हणतायत. राज्यभरामध्ये साधारणतः 2,52,00,000 सातबारा आहेत आणि हे 100% सातबारा गेल्या 4 वर्षापासून ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यापैकी 2,49,00,000 सातबारांचं डिजिटल स्वाक्षरीकरण पूर्ण झालेलं आहे आणि हे डिजिटल स्वाक्षरीतने म्हणजे 99% सातबारा आता डिजिटल स्वाक्षरीने उपलब्ध आहेत. माझं आव्हान आहे सर्व शेतकरी बांधवांना का याचा उपयोग करून घ्या. याशिवाय बँकांनी राज्य सरकारशी करार केल्यानंतर महसूल विभाग बँकांना 7, 12, फेरफार, 8 ही कागदपत्रं ऑनलाईन उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना या कागदपत्रांसाठी सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी तहसील ऑफिस किंवा तलाठी कार्यालयात खेटे घालावे लागणार नाहीत. याविषयीही रामदास जगताप यांनी आम्हाला अधिक माहिती सांगितली. ज्या बँकांनी महसूल विभागाशी करार केलेला आहे अशा बँकांना ही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. आजपर्यंत 18 बँकांनी राज्यभरातील 18 बँकांनी या सुविधेचा लाभ घेतलेला आहे आणि ह्या बँका अगदी चांगल्या पद्धतीने आता डिजिटल स्वाक्षरी सातबारा
फेरफार आणि खाते उतारा ऑनलाईन डाउनलोड करून घेऊ शकतात. या सुविधेचे साधारणतः 1 लाखापेक्षा जास्त अभिलेख बँकांनी डाउनलोड करून घेतलेले आहेत. तर मग मंडळी, हा होता डिजिटल सातबाऱ्याची गावाकडची गोष्ट सांगणारा व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते खाली कमेंट करून सांगा. BBC मराठी नियमितपणे ग्रामीण भागाशी संबंधित विषयांवर माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हाला एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास ते सुद्धा सांगा. तुर्तास थांबूयात. धन्यवाद.